आज जगातले अर्थशास्त्री हे तोंडामध्ये बोट घालतात, ज्यावेळेस ते बघतात केवळ 10 वर्षामध्ये मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं. अर्थशास्त्री विचारतात हा चमत्कार झाला कसा, जे आम्हाला जमलं नाही ते भारताने केलं कसं, 25 कोटी लोक केवळ 10 वर्षामध्ये गरिबी रेषेच्या वर कसे आले. कारण मोदीजींनी गरिबी बघितली, त्यामुळे गरिबाचं दुःख काय हे मोदीजींना माहिती आहे, गरिबाला काय दिलं पाहिजे मोदीजींना माहिती आहे. केवळ 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क घर मोदीजींनी दिलं. ज्या 50 कोटी लोकांच्या घरामध्ये पाणी पोचत नव्हतं, ज्यांना हंडा घेऊन नदीवर किंवा तलावावर किंवा विहिरीवर जावं लागायचं, त्या 50 कोटी लोकांच्या घरात आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागणार नाही, तर त्यांच्या घरामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ हा मोदीजींनी 10 वर्षात पोचून दाखवला. आज आपण पाहू शकतो मूलभूत सोयी असतील, मग घरी वीज असेल, घरी गॅस असेल, घरी शौचालय असेल, या सगळ्या गोष्टी मोदीजींनी केल्या. आणि या भारतामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा लोन मोदीजींनी देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं. आणि मला सर्वाधिक आनंद काय आहे, या 50 कोटी लोकांमध्ये 31 कोटी आमच्या माता भगिनी आहेत की ज्यांना लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे. त्यामुळे माता भगिनींनी मोदीजींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो त्यावेळेस पुरुषच पायावर उभा राहतो, पण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून मोदीजींनी महिलांच्या अधिकारितेकरता सर्वाधिक काम केलं. आणि माता भगिनींनो, 2-3 वर्षांनी हा स्टेज तुम्हाला असा दिसणार नाही. आज याच्यावर महिला नाही आहेत, सगळ्या पुरुष नेत्यांना सांगतो, आता मोदीजींनी तुमच्याकरता हा स्टेज ठेवलेला नाही. मोदीजींनी आता कायदा पारित करून पुढच्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण दिलेलं आहे. आता तुम्हाला अर्धा स्टेज खाली करावा लागेल, नाही तर स्टेज वाढवावा लागेल, खुर्च्या वाढवाव्या लागतील, आणि आमच्या माता भगिनींना देखील या ठिकाणी मंचावर बसवावं लागेल. एक अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक, प्रत्येक समाजाचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केला, त्याच्यापर्यंत योजना पोहोचवल्या. आणि सगळ्यात मोठं परिवर्तन या देशात मोदीजींनी काय केलं, तर एक अशी व्यवस्था तयार केली की ज्या व्यवस्थेमध्ये मोदीजी जर 1 रुपया दिल्लीतून पाठवतात तर पूर्ण 1 रुपया शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो, कोणाला भ्रष्टाचाराची संधी त्याच्यामध्ये नाही. जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही मोदीजींनी तयार केली.